वेलकम टू शेतस रेसिपी। उन्हाळा म्हटलं की लिंबू सरबत आरोग्यासाठी अगदी उत्तम आहे। हेच लिंबू सरबत आपण जर सिरपच्या रूपामध्ये तयार करून ठेवलं तर कधीही अगदी एका मिनिटामध्ये आपण लिंबू सरबत करून पिऊ शकतो। चला तर मग हे लिंबू सिरप कसं बनवायचं ते आता आपण पाहूया। त्यासाठी एका पॅनमध्ये एक वाटी भरून साखर घेतलेली आहे। कोणत्याही प्रकारची वाटी घ्या, त्यानंतर त्याच वाटीच्या सहाय्यानं आपण एक वाटी भरून पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि याचा आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे। हे लिंबू सरबतचं जे सिरप आहे हे फ्रीजमध्ये आरामात 15 ते 20 दिवस टिकतं आणि उन्हाळ्यामध्ये अगदी बाहेरून दमून आलो, उन्हामधून आलो तर अगदी एका मिनिटामध्ये फक्त पाण्यात मिसळून आपण हे सरबत पिऊ शकतो। किंवा अगदी गडबडीच्या वेळेस पाहुणे आले तरी आपण हे सरबत अगदी मस्त झटपट करून देऊ शकतो। आता आपला हा एक तारी पाक तयार झालेला आहे। हाताच्या सहाय्यानं पाहायचं, अगदी एक तार ह्याला आलेले आहे। एक तारी पाक तयार झाला की त्याच वाटीच्या सहाय्यानं 1/4 म्हणजे पाव वाटी आपल्याला लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मंद आहे, त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं मी काळं मीठ टाकलेलं आहे, त्यानंतर चवीनुसार थोडंसं आपलं साधं मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा ह्या मिश्रणाला आपल्याला एक उकळी आणायची आहे। तुम्ही म्हणाल की लिंबू टाकल्यावर हे कडवट होतं, पण अजिबात होत नाही। हे सिरप अगदी छान राहतं आणि अगदी मस्त होतं, सरबत तर अगदी टेस्टी लागतो। आता ह्या मिश्रणाला एक उकळी आलेली आहे आणि गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। आता आपण हे पूर्णतः थंड करून घ्यायचं आणि तुम्हाला वाटलं यामध्ये एखादं बी असेल तर तुम्ही हे गाळूनही एका काचेच्या भरणीमध्ये ठेवू शकता। आता मी इथं गाळलेलं आहे आणि काचेच्या भरणीमध्ये ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता थंड झाल्यावर हे अगदी छान असं जेली टाईप दिसत आहे, एवढा याला थिकनेस आलेला आहे। आता हे याचं आपण सरबत कसं बनवायचं तेही पाहूया। मी इथं शेकर घेतलेला आहे, मिल्क शेकर आहे। याऐवजी तुम्ही ग्लास वापरा किंवा एखादा डब्बाही वापरा किंवा प्लॅस्टिकची भरणी वापरा, पण हे असं करणं खूप गरजेचं आहे, खूप छान याची टेस्ट येते। त्यानंतर ह्यामधलं सिरप टाकलेलं आहे आणि एक ग्लास भरून थंड असं पाणी टाकलेलं आहे आणि शेकरच्या सहाय्यानं असं मस्त असं ह्याला शेक केलेलं आहे, म्हणजे अगदी छान हा सरबत मिळून येतो। तुम्ही ग्लासामध्ये किंवा तांब्यामध्येही खालीवर करून व्यवस्थित आपण हलवून घेतलं तरी हरकत नाही। आता आपलं हे सरबत आहे हे तयार आहे, मात्र टेस्ट करून बघायचं। जर जास्त गोड झालेलं असेल तर थोडंसं अजून पाणी टाकायचं। आता आपलं हे सरबत आपण सर्व्ह करूया। थोडेसे बर्फाचे तुकडे टाका किंवा थंड पाणी वापरलं तर बर्फ नाही टाकला तरी हरकत नाही। आता दुसरा एक प्रकार दाखवणार आहे, त्यामध्ये थोडेसे आपण पुदिन्याचे पाणी टाकलेले आहे। यामुळं अगदी छान असा फ्रेशनेस येतो, हा सरबत अगदी मस्त लागतो। त्यानंतर थोडीशी भाजलेले जिऱ्याची पूड टाकलेलं आहे आणि अगदी थोडंसं सेंदो मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर आपण जे बनवलेलं आहे सरबतचं सिरप ते थोडंसं टाकायचं, त्यानंतर अगदी थंड पाणी टाकायचं, पुन्हा हे व्यवस्थित शेक करायचं। हा आपला झाला जलजीरा किंवा जिऱ्याचं सरबत। अगदी हे शरीराला खूप थंड आहे आणि अगदी फ्रेशनेस होतं हे पिल्यावरती। तुम्ही हेही करून बघा, अगदी मस्त लागतं आणि हवं तेव्हा आपण हे सरबत करून पिऊ शकतो। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छान मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।